केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना गोव्याचा घरचा आहे. गृहमंत्र्यांचा दावा मान्य नाही. जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकरांचे विधान. शहांशी महादेवी वाचवण्यावर चर्चा, पाणी वळवण्यावर नाही. मंत्री काबराला कडून शहांच्या वक्तव्याचा निषेध. मुख्यमंत्री म्हणतात गोव्याचा महादेवी बाबतचा कायदेशीर लढा भक्कम. सरकार नक्कीच गोवेकरांचे हित जपणार. पर्यटन खात्याकडून कार्निवल शिग्मोत्सवाच्या तारखा जाहीर. राज्यात 18 फेब्रुवारी पासून किंग मोमोची राजवट, तर 8 मार्च पासून घुमणार ओसाय ओसायचे स्वर. पणजी, मडगाव, वास्को, म्हापसासह मोरजी पर्वरीत कार्निवल, तर 17 ठिकाणी होणार शिग्मोत्सवाच्या मिरवणुका. मिरवणुकांसाठी रात्री 10 पर्यंतची वेळ मर्यादा. म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्षपदी प्रिया मिशाळ यांची निवड. एकमेव अर्ज आल्यानं बिनविरोध निवड. 31 जानेवारीच्या पालिका बैठकीत होणार अधिकृत घोषणा. सिंधुदुर्गात बलात्कार करून फरार संशयिताला गोव्यात अटक. मडगाव रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी आवळल्या मुसक्या. 24 मे 2022 रोजी पोलीस कोठडीतून झाला होता फरार. तब्बल 8 महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारी पोलिसांनी पकडले. गौरी आचारी खून प्रकरणातील दोषी गौरव बिद्रे मारहाण प्रकरणी दोघा कैद्यांवर गुन्हा नोंद. छोटू शेख, सादिक छोटू यांच्यावर कोलवाळ पोलिसात गुन्हा नोंद. सरकारी पक्षाकडून जिल्हा न्यायालयात सुनावणी वेळी माहिती. आणि बलात्कार प्रकरणी आसाराम बापू दोषी. 31 जानेवारी रोजी सुनावली जाणार शिक्षा. मुलगी आणि पत्नीची निर्दोष मुक्तता.